या ठिकाणी महानुभाव पंथाची जी काशी आहे त्या रिद्धपूर मध्ये सर्वज्ञ आणि भगवान श्री गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली। मी खरोखर आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आज ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला ते आदरणीय बाबुळगावकर बाबा शास्त्री, आमचे मोहनदादा महंत श्री कारंजेकर बाबा, आचार्य श्री गोपीराज बाबा शास्त्री, महंत वायंदेशकर बाबा, आचार्य श्री यक्षदेव बाबा, आचार्य श्री कापूस तरणीकर बाबा, खासदार रामदास तड़स जी, अरे आवाज कमी ठरव, खासदार अनिल गोंडे जी, त्याचप्रमाणे प्रवीण जी पोटे पाटील, प्रतापदादा अडसण, निवेदिताताई चौधरी, परिणयजी फुके, आपल्या विभागीय आयुक्त सर्व अधिकारी आणि आमचे मित्र अविनाशजी ठाकरे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व महंत बाबा पूजनीय सर्व संत मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज रिद्धपूर मध्ये या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे 2009 साली मी रिद्धपूरला आलो होतो, त्यावेळी अविनाश ठाकरे मला दर्शनाकरता घेऊन आले होते, पण त्यानंतर काही येण्याची संधी मिळाली नाही। ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळी 2 वेळा कार्यक्रम ठरला, पण काही कारणाने येता आलं नाही। पण आज अतिशय चांगला योगायोग आहे की काल अयोध्येला प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता आलं आणि आज या ठिकाणी महानुभाव पंथाची जी काशी आहे त्या रिद्धपूरमध्ये सर्वज्ञ आणि भगवान श्री गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली। मी खरोखर आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थाने ही भूमी एक आध्यात्मिक भूमी आहे। भगवान गोविंद प्रभूंनी 100 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी वास्तव्य केलं आणि एका अशा विचाराला चालना दिली की ज्याने हळूहळू संपूर्ण भारतवर्षच नव्हे तर अफगाणिस्तानापर्यंत लोकांची मनं व्यापून टाकली। सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं आणि मग अशी दादा सांगत होते त्याप्रमाणे या भूमीचं महात्म्य आणि महत्व हे की एकीकडे भाईंभट्टांनी मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लीळा चरित्राची निर्मिती या ठिकाणी केली, तर त्याचवेळी या आमच्या महानुभावांच्या नेतृत्वामध्ये 5000 ग्रंथ हे याच भूमीमध्ये तयार झाले आणि मराठी भाषा, मराठी व्याकरण, मराठी कविता, मराठी साहित्य, मराठी अध्यात्म, आमची संस्कृती या सगळ्या गोष्टींना एका अत्यंत लिपिबद्ध पद्धतीनं, ज्याला आपण ऐतिहासिक दस्तावेज म्हणू शकतो अशा दस्तऐवजाच्या रूपानं
संस्कारित करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि म्हणून मागच्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण रिद्धपूर विकास आराखडा मंजूर केला, त्याला सुरुवातीच्या काळात पैसे देखील दिले। मगाशी बोंडे साहेबांनी उल्लेख केला आहे, खरं आहे की अविनाश ठाकरे असतील किंवा मोहनदादा असतील यांनी असा चांगला पाठपुरावा केला, सगळे आपले महंत आमच्या पाठीशी होते आणि बोंडे साहेबांनी देखील स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचं बरंच काम आपण या ठिकाणी करू शकलो। दुर्दैवाने आपण सुरुवातीचे जे काही पैसे दिले होते त्याचं काम सुरू असताना मध्यंतरीच्या काळात काही काळाकरता सरकार बदललं आणि सरकारने याचे सगळे पैसे रोखले आणि एकही पैसा त्या मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मिळाला नाही। त्यामुळे हाती घेतलेली कामं ही जेवढा पैसा होता तेवढ्यापुरतं झाली आणि बाकी कामं ही अर्धवट राहिली। पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपण सरकारमध्ये आलो आहोत। माझ्याकडे वित्त विभागाची देखील जबाबदारी आहे, अमरावतीचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी आहे आणि म्हणूनच यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये आपण हा निर्णय केला की एकीकडे जशी ही महानुभाव पंथाची काशी आहे तशीच मराठीची काशी देखील हीच आहे आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठ जे 2019 सालीच आपल्याला करायचं होतं, कमिटीचा रिपोर्ट आला होता पण सरकार बदललं म्हणून आपण करू शकलो नव्हतो, ते मराठी भाषा विद्यापीठ करण्याच्या संदर्भातली घोषणा या बजेटमध्ये आपण त्या ठिकाणी केली आणि आजच त्याची बैठक मी घेतली आणि आता असं ठरलंय की एक समिती आपण तयार करतो पुढच्या 15 दिवसांमध्ये जी 2 महिन्यांमध्ये रिपोर्ट देऊन या विद्यापीठाच्या अंतर्गत कुठले कोर्सेस असतील, कशा प्रकारे ते राबवले जातील, याचं स्टेटस काय असेल या संदर्भातला सगळा अहवाल तयार करेल आणि त्या अहवालानुरूप आपण हे विद्यापीठ या ठिकाणी सुरू करू। आणि आज आम्ही निर्णय घेतला की त्याची बिल्डिंग होतपर्यंत आपल्या याच थीम पार्कच्या क्षेत्रामध्ये आपण हे मराठी विद्यापीठ सुरू करणार आहोत आणि एकदा विद्यापीठाची बिल्डिंग तयार झाली की मग त्या विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्ये हे विद्यापीठ आपल्याला स्थलांतरित करता येईल, म्हणजे मग 2-3 वर्ष कदाचित 2.5 वर्ष बिल्डिंगला लागतील तेवढा वेळ न थांबता तात्काळ आपल्याला मराठी भाषा विद्यापीठ हे या ठिकाणी तयार करता येईल। यासोबत आपल्याला माहिती आहे की अनेक आपले तीर्थक्षेत्र आहेत, जाळीचा देव असेल, कोळीचा देव असेल, वेगवेगळे अनेक क्षेत्र आहेत, या बजेटमध्ये त्यांच्याही विकासाकरता आता आपण निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथाची श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी किमान व्यवस्था व्हाव्या, तिथली सुधारणा व्हावी, तिथे जाण्या येण्याचा रस्ता ठीक असावा, तिथल्या ज्या काही बेसिक सोयी आहेत त्या सोयी आपल्याला करता याव्या, तिथली काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करता यावी, याही दृष्टीने आपण यावर्षी त्याच्याकरता देखील निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे महानुभाव पंथाने आपल्या संपूर्ण समाजाची सेवा केलेली आहे आणि आजही ज्या समर्पित पद्धतीनं आपली संस्कार आपली संस्कृती या ठिकाणी जीवित ठेवण्याचं काम महानुभाव पंथाच्या माध्यमातून होतं, या पंथाच्या अनुयायांना त्यांची सगळी भक्तीस्थळं ही उत्तम अवस्थेत मिळाली पाहिजे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने हा सगळा पुढाकार घेतलाय। मी आज या निमित्ताने खरं म्हणजे मोहनदादा विशेष उल्लेख करीन अविनाश ठाकरेंचा, कारण तुम्ही म्हणालात ते खरं आहे, तुम्ही अर्ध्या रात्री अविनाश ठाकरेंना त्रास देता आणि तेवढ्याच अर्ध्या रात्री ते मला त्रास देतात, पण त्यामुळेच हे सगळ्या ज्या गोष्टी आपण करू शकलो म्हणजे अनेक लोकांचं तर त्याच्यामध्ये निश्चित सहभाग आहे पण प्रामुख्यानं त्यांचा सहभाग हा या ठिकाणी आहे आणि मी आता त्यांनाच जबाबदारी दिली आहे
की आपल्या सगळ्यांची चर्चा करून जे जे बजेटमध्ये आपण घोषित केलंय त्याचे आराखडे लवकरात लवकर तयार झाले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणची कामं जी आहे ती याच फायनान्शियल इयरला सुरू करता आली पाहिजे, म्हणजे मग पुढच्या 2-3 वर्षात जी कामं छोटी आहेत ती तर वर्षभरात होती, जी मोठी आहेत ती पुढच्या 2-3 वर्षात झाली पाहिजे, तर तोही प्रयत्न निश्चितपणे आपण या ठिकाणी करू। बोंडे साहेबांनी मगाशीच मला सांगितलं की हा जो रस्ता आहे हा त्या ठिकाणी जर आपण सरळ करू शकलो तर त्याचा फायदा होईल, जरूर त्याही संदर्भात आपण काम करू। शेवटी तडस साहेब असतील, बोंडे साहेब असतील किंवा कोटे साहेब असतील, हे सगळे आपलेच आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे महानुभाव पंथाच्या लोकांना ते आपलेच वाटतात, कारण त्यांचे तेवढेच संबंध आपल्या सगळ्यांशी आहेत, त्यामुळे तेही निश्चितपणे याचा पाठपुरावा करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि आज बाबांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, मगाशी जसं सांगितलं की शेकडो ग्रंथ त्यांनी संस्कारित केलेले आहेत, आणि अशा एका विचारवंताला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने यावर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिलेला आहे, आणि त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल देखील मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा भगवान गोविंद प्रभूजींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो, सगळ्यांना दंडवत करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांनी काय